Hi everyone, after long time we meet in this lecture, that lecture in which we discuss about the reproduction in animals. And in today's lecture we focus on the structure of ovum. This is also called as the unfertilized ovum. This is also called as जे फीमेल गैमेट है सेकेंडरी ओसाइट ओहम और दिस इज ऑल्सो कॉल्ड एज द ओवुलेटेड एग्स एंड इन दिस लेक्चर वी फोकस ऑन द स्ट्रक्चर ऑफ दीज अ स्ट्रक्चर स्ट्रक्चर अपन हा लेक्चर मधे पहना आहोत फीमेल ओहम दैट इज अनफर्टिलाइज ओहम दिस इज द हैप्लॉइड सेल डिनोटेड बाय द एक्सेप्टर दिस इज द हैप्लॉइड सेल विच हैविंग क्रोमोजोम नंबर 23 दैट इज द 22 ऑटोसोम एंड एक्स क्रोमोजोम इन केस ऑफ फीमेल ऑल द टाइप्स ऑफ ओम दिस आर सेम लास्ट लेक्चर मध्ये आपण ज्यावेळेस मेन्स्ट्रुअल सायकल टॉपिक केला होता त्या लेक्चर मध्ये आपण स्टडी केलं होतं हाऊ इज दिस अ गॅमेट और इज द अनफर्टिलाइज्ड ओम और सेकंडरी ओव्हम दिस आर फॉर्म इन फीमेल फीमेल मध्ये ज्यावेळेस ओव्हुलेशन पीरियड असतो त्या फेज मध्ये जे फॉलिकल्स आहे मॅच्युअर फॉलिकल्स ते रप्चर होतं अँड आफ्टर द रप्चरिंग ऑफ दिस फॉलिकल्स रिलीज द ओहम दॅट ओहम इज कॉल्ड एज द सेकंडरी ओसाइट अँड दी सेकंडरी ओसाइट दीज आर प्रोड्यूस आफ्टर द मियोसिस फर्स्ट डिव्हिजन दॅट इज द हॅप्लॉइड सेल दॅट इज द हॅप्लॉइड सेल दीज आर प्रोड्यूस इन द फीमेल बट ओनली बाय द मियोसिस फर्स्ट डिव्हिजन ह्युमन बीइंग फीमेलमध्ये मियोसिस फर्स्ट डिव्हिजन यामध्ये होतं मियोसिस फर्स्ट अँड आफ्टर द मियोसिस फर्स्ट डिव्हिजन द टू सेल दीज आर फॉर्म वन इज द लार्ज सेल अँड अदर इज द स्मॉल सेल आफ्टर द मियोसिस फर्स्ट वेन द डिप्लॉइड सेल दीज आर डिवाइड बाय मियोटिक डिव्हिजन इन दिस केस द मियोसिस फर्स्ट दीज आर ऑकर्स विच फॉर्म अ टू सेल दीज आर द अनइक्वल सेल इन विच वन इज द लार्ज सेल अदर इज द स्मॉल सेल अँड दिस लार्ज सेल इज कॉल्ड एज द सेकंडरी ओसाइट अँड स्मॉल सेल दिस द स्मॉल सेल इज कॉल्ड एज द फर्स्ट पोलर बॉडीज यू कॅन सी हियर तुम्ही इथे पाहू शकता दिस इज कॉल्ड एज द फर्स्ट दिस अ फर्स्ट पोलर बॉडीज दिस हॅव विटॅलिनची मेम्ब्रेनी आहे जशी सेलला मेम्ब्रेनी असते तशी यामध्ये जे सेकंडरी ओसाइट आहे ज्याला आपण ओहू म्हणतो मेम्ब्रेनी polar bodies these are accumulate and this accumulation you can see in this diagram and you can also see the large nucleus inside the secondary oocyte and in the secondary oocyte having the large nucleus these are also toward the first polar bodies and because of that which are form a two pole ओहम मध्ये ज्या साईडला फर्स्ट पोलार बॉडीज असते त्याच साईडला यामध्ये लार्ज न्यूक्लियस असतो सेकंडरी ओसाइडमध्ये आणि त्यानुसार यामध्ये पोलॅरिटी इथे फॉर्म होते इनसाइड द ओहम द पोल्स दीज आर फॉर्म टू पोल दीज आर फॉर्म वन इज द ॲनिमल पोल अँड अदर इज द व्हेजिटल पोल यामध्ये दोन पोल इथे फॉर्म होतात ॲनिमल पोल आणि त्यानंतर व्हेजिटल पोल ॲनिमल पोल अँड व्हेजिटल पोल दीज आर द अपोजिट पोल दीज आर फॉर्म बिकॉज ऑफ द सायटोप्लाझम अँड ऑल्सो द पोझिशन ऑफ द न्यूक्लियस आता इथे जर सेकंडरी ओसाइट पाहिलं तर यामध्ये तुम्हाला असं दिसेल की यामध्ये जे न्यूक्लियस आहे आणि त्याचबरोबर फर्स्ट पोलार बॉडीज आहे ती एका साईडला आहे त्यानुसार इकडे एक पोल तयार होतो दिस इज कॉल्ड एज द ॲनिमल पोल अँड द सायटोप्लाझम दीज आर प्रेझेंट इन अपोजिट साईड दिस इज कॉल्ड एज द व्हेजिटल पोल त्यानुसार यामध्ये पोलॅरिटी द सायटोप्लाझम दीज आर प्रेझेंट इन द ओहम दिस इज कॉल्ड ॲज द ओप्लाझम त्याला इथे ओप्लाझम म्हणतात ओप्लाझम दॅट मीन्स द सायटोप्लाझम ऑफ ओहम ओहममध्ये असणारं जे सायटोप्लाझम आहे त्याला इथे ओप्लाझम असं म्हणतात अँड द न्यूक्लियस लार्ज न्यूक्लियस प्रेझेंट इनसाईड द ओहम और सेकंडरी ओसाइट दिस इज कॉल्ड ॲज द जर्मिनल वेसिकल त्याला इथे जर्मिनल वेसिकल म्हणतात
जर्मिनल वेसिकल, जर्मिनल वेसिकल दिस इज द नेम ऑफ, दिस इज द नेम ऑफ न्यूक्लियस विच इज प्रेजेंट इनसाइड द ओहम. ओहम मध्ये असणाऱ्या न्यूक्लियसला जर्मिनल वेसिकल म्हणतात. दिस हॅविंग द लार्ज इन साईज अँड दिस आर प्रोड्यूस आफ्टर द मियोसिस फर्स्ट सेल डिव्हिजन अँड दिस हॅविंग द 23 क्रोमोझोम, ज्यामध्ये 23 क्रोमोझोम असतात. अँड आफ्टर देन यू कॅन सी द मेम्ब्रेनी, त्यानुसार इथे सगळ्यात अगोदर पाहिते जी सेल आहे ओसाइड आहे, दिस हॅविंग द फर्स्ट मेम्ब्रेनी, दिस इज कॉल्ड एज द विटॅलिन मेम्ब्रेनी विच हॅविंग टू इन नंबर. आउटर साइड ऑफ दॅट विटॅलिन मेम्ब्रेनी द पर्टिक्युलर लेअर दिस इज प्रेझेंट, दिस इज कॉल्ड एज द झोना पेलुसिडा. झोना पेलुसिडा ॲक्च्युली सिक्रेटेड फ्रॉम द विटॅलिन मेम्ब्रेनी. विटॅलिन मेम्ब्रेनी यामध्ये एक लेअर इथे सिक्रेट करते, ॲक्च्युली यामध्ये ती अँटीबॉडी सिक्रेट करते. अँटीबॉडी ज्यामध्ये सिक्रेट करते, दिस अँटीबॉडीज इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ग्लायकोप्रोटीन, त्याला इथे ग्लायकोप्रोटीन असं म्हणतात. दिस अ ग्लायकोप्रोटीन दिस आर सिक्रेटेड फ्रॉम द विटॅलिन मेम्ब्रेनी टुवर्ड द आउटसाइड अँड विच अ फॉर्म अ नॉन सेल्युलर लेअर जस्ट नियर टू द विटॅलिन मेम्ब्रेनी, दिस इज कॉल्ड एज द झोना पेलुसिडा, त्याला इथे झोना पेलुसिडा म्हणतात. हा नॉन सेल्युलर लेअर आहे, तो सेलचा तयार झालेला नाही आहे. दिज आर मेडपा फ्रॉम द अँटीबॉडीज, दिज आर मेडपा फ्रॉम द, दिज आर मेडपा फ्रॉम द ग्लायकोप्रोटीन अँड दिज आर सिक्रेटेड बाय द विटॅलिन मेम्ब्रेनी. आउटर साइड ऑफ दिस झोना पेलुसिडा हॅविंग द सेल्युलर लेअर अँड दि सेल्युलर लेअर इज कॉल्ड ॲज द कोरोना रेडिएटा. यामध्ये याच्या आउटसाईडला एक लेअर आहे, त्याला लेअरला इथे म्हणतात कोरोना रेडिएटा. कोरोना रेडिएटा दिज आर द सेल्स, दिज आर डेव्हलप फ्रॉम द ग्रॅन्युलोसा सेल ऑफ द फॉलिकल्स. फॉलिकलच्या ग्रॅन्युलोसा सेल यामध्ये क्लिअर सिक्रेट करतात अँड दिस इज कॉल्ड ॲज द कोरोना रेडिएटा. कोरोना रेडिएटा दिस इज द इनर मोस्ट लेअर ऑफ क्युम्युलस ओफरस. क्युम्युलस ओफरस दिज आर द फॉलिकल्स. फॉलिकल्सचं स्ट्रक्चर आपण एका लेक्चरमध्ये स्टडी केलं होतं. फॉलिकल्स म्हणजे काय तर सेकंडरी ओसाइड, दिज आर कवर विथ द हेल्प ऑफ ग्रॅन्युलोसा सेल, दिस इज कॉल्ड ॲज द फॉलिकल्स, त्याला इथे फॉलिकल म्हणतात. दिज आर फॉलिकल विथ द सेकंडरी ओसाइड विथ अदर सेल्स ऑर ग्रॅन्युलोसा सेल, दिस इज कॉल्ड ॲज द फॉलिकल. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द क्युम्युलस ओफरस अँड दिस क्युम्युलस ओफरस हॅविंग द इनर मोस्ट लेअर, दिस इज कॉल्ड ॲज द कोरोना रेडिएटा. कोरोना रेडिएटा सेल दिज आर नॉट व्हेरी कॉम्पॅक्ट लेअरेंज इन विच हॅविंग द पर्टिक्युलर स्पेस अँड दिस स्पेस दिज आर फिल विथ द हॅसिड, दॅट ॲसिड इज कॉल्ड ॲज द हायलोरोनिक ॲसिड. यामध्ये तिथे एक ॲसिडने ते इथं भरलेलं आहे, दॅट ॲसिड इज कॉल्ड ॲज द हायलोरोनिक ॲसिड. हायलोरोनिक ॲसिड दिज आर द ॲसिड दिज ॲक्ट ॲज अ फेविक्विक लाईक नेचर इनसाईड दिस सेल ऑफ द कोरोना रेडिएटा. दिज आर द लेअर ऑफ कोरोना रेडिएटा. दिस इज द सेल्युलर लेअर. इनर साइड ऑफ दिस सेल्युलर लेअर हॅविंग द झोना पेलुसिडा. दिज आर द नॉन सेल्युलर लेअर. दिज आर प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ विटॅलिन मेम्ब्रेनी. दिस हॅविंग द केमिकल दॅट इज द अँटीबॉडीज. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ग्लायकोप्रोटीन. इनर साइड ऑफ दॅट हॅविंग द मेम्ब्रेनी. दिस इज कॉल्ड ॲज द विटॅलिन मेम्ब्रेनी. इनसाईड दॅट हॅविंग द लार्ज न्यूक्लियस. दिस इज कॉल्ड ॲज द जर्मिनल वेसिकल. दिज ऑल्सो हॅविंग द फर्स्ट पोलार बॉडीज. दिज आर द टू सेल्स, ॲक्च्युली टू सेल्स. दिस लार्ज सेल इज द सेकंडरी ओसाइड अँड द स्मॉल सेल इज कॉल्ड ॲज द फर्स्ट पोलार बॉडीज. दिज आर द टू सेल, दिज आर प्रेझेंट इन अनफर्टिलाइज ओहम. अनफर्टिलाइज ओहम ऑर सेकंडरी ओसाइड दिज आर प्रोड्यूस इन द ओव्हुलेशन पिरियड इन फिमेल रिप्रोडक्टिव सिस्टीम. दिज आर रिलीज इनसाइड द फिमेल. वन सेकंडरी ओसाइड वन ओम दिज आर रिलीज इन अ सिंगल मंथ. एका मंथला एकच जे सेकंडरी ओसाइड आहे किंवा जे ओम आहे तर ते फिमेलमध्ये रिलीज होतं आणि त्यानुसार ते यामध्ये फर्टिलाइज होतं. दिज हॅविंग द लार्ज साईज नियर अबाउट 0.1 mm साईज, दॅट इज द 0.1 mm, दॅट इज द मिलीमीटर. दिस इज द लार्ज सेल इन ह्युमन. फिमेलमध्ये असणारी लार्ज सेल आहे अँड सो मेनी अर हंड्रेड ओम. दिज आर अटॅच ओम, सिंगल ओम, एकाच ओमला खूप सगळे जे यामध्ये जे स्पर्म आहे. स्मॉल सेल अँड दिस इज द लार्ज सेल विच हॅविंग द डिफरंट लेअर अँड इन दिस ओहम वेन द स्पर्म दिज आर एंटर
enter inside in a angle with the animal pole, and after the entry of sperm, the second meiosis, these are occurs inside the ovum. या ovum च्या आतमध्ये second meiosis cell division continue होतं, तोपर्यंत यामध्ये first meiosis cell division यामध्ये झालेलं आहे आणि second meiosis cell division मध्ये ही जी सेल आहे तर ती यामध्ये arrested आहे. जर ह्युमन फीमेल मध्ये फर्टिलायझेशन झालं तर यामध्ये सेकंड मियोसिस सेल डिव्हिजन कंटिन्यू होतं, नाही जर झालं तर यामध्ये सेकंडरी ओसाइट जे आहे तर ती यामध्ये डिसअपीयर होते, डीजनरेट होते. सो आज आपण इथे काय काय पाहिलं, आज आपण इथे पाहिलं स्ट्रक्चर ऑफ ओहोम, दिस इज कॉल्ड एज द अनफर्टिलाइज ओहोम, दिस इज ऑल्सो कॉल्ड एज द सेकंडरी ओसाइट विच हॅविंग द डिफरंट लेअर, आउटर लेअर की इज कॉल्ड एज द कोरोनरी डेटा, दिस इज द सेल्युलर लेअर, सेकंड is the zona pellucida, this is the non-cellular layer, non-cellular that means not made up from the cells, these are secreted from the vitellin membrane, this is the membrane of ovum, and this membrane release the particular antibodies. This ovum or secondary oocyte having the membrane is called as the vitellin membrane. Two layer of vitellin membrane having the particular space is called as the perivitellin space. Inside this perivitellin space having the first polar bodies, these are produced after the meiosis first division. And inside that having the large cell, this large cell is called as the secondary oocyte, unfertilized ovum. And this show the two polar sites, animal pole and vegetal poles. Animal pole, these are the pole or the side of the secondary oocyte toward the nucleus position or toward the first polar bodies. And other side is called as the vegetal pole. दुसरी जी साइड आहे तर त्याला इथे vegetal pole इथे म्हणतात. व्हेजिटल पोल यामध्ये म्हणतात, ठीक आहे. तर यामध्ये आपण इथे स्ट्रक्चर पाहिलं, त्यानंतर आणखी एक इथे मला तुम्हाला डिस्कस करायचं आहे, ते म्हणजे यामध्ये टाईप्स ऑफ ओहोम. ओहोमचे यामध्ये टाईप्स पडतात, ओहोमचे वेगवेगळे टाईप्स यामध्ये पडतात, ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑफ ऑर अब्सेन्स ऑफ द यॉल्क. यॉल्क, दिस इज द यॉल्क, 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 दिस इज यॉल्क, दिस इज द यॉल्क, दिस इज द येलोविश पार्ट, दिस आर द न्यूट्रिटिव फॉर्म प्रेझेंट इन साइड द ओहोम. इन सम ओन वी कॅन सी और इन सम एग सेल वी कॅन सी दिस टाईप ऑफ यॉल्क. काही इथे ज्या एग सेल आहे त्यांच्यामध्ये आपले एक इथे यॉल्क दिसतं, बट काही असे यामध्ये एग सेल आहे की ज्यामध्ये यॉल्क अब्सेंट असतं, त्यानुसार यामध्ये जे इथे ओहोम आहे तर त्याचे इथे वेगवेगळे टाईप्स पडतात इन डिफरंट ॲनिमल्स. वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये फर्स्ट इज द मायक्रोलेसिथल. मायक्रोलेसिथल हा पहिला इथे टाईप आहे की ज्यामध्ये मायक्रो मीन्स स्मॉल अमाऊंट, यॉल्क किती प्रेझेंट आहे त्यानुसार यामध्ये या ओहोमचे म्हणजेच यामध्ये एग सेलचे तीन टाईप पडतात. यामध्ये पहिला प्रकार आहे मायक्रोलेसिथल. मायक्रोलेसिथल, मायक्रो मीन्स व्हेरी व्हेरी मायन्यूट क्वांटिटीज, द यॉल्क दिस आर प्रेझेंट इन व्हेरी व्हेरी मायन्यूट क्वांटिटीज, दिस इज कॉल्ड एज द मायक्रोलेसिथल. त्या एगला इथे मायक्रोलेसिथल म्हणतात. एक्झाम्पल ह्युमन बीइंग, इन ह्युमन बीइंग एग विच हॅविंग द स्मॉल, व्हेरी व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ यॉल्क, अँड बिकॉज ऑफ दिस इज द वन ऑफ द टाईप ऑफ मायक्रोलेसिथल ओहोम, अँड दिस इज ऑल्सो कॉल्ड एज द एलिसिथल, एलिसिथल ओहोम. त्याला इथे एलिसिथल असं देखील यामध्ये म्हणतात. सेकंड टाईप, दिस इज द मेसोलेसिथल. मेसोलेसिथल, मेसोलेसिथल, दिस इज द एग सेल विच हॅविंग द मॉडरेट अमाऊंट ऑफ यॉल्क, ज्याच्यामध्ये मॉडरेट अमाऊंट ऑफ यॉल्क असतो त्याला इथे मेसोलेसिथल म्हणतात. आणि यामध्ये थर्ड प्रकार आहे मेगालेसिथल. मेगालेसिथल, मेगालेसिथल, दिस इज द एग सेल और दिस इज द ओहोम विच हॅविंग द लार्ज अमाऊंट ऑफ यॉल्क, ज्यामध्ये लार्ज अमाऊंट ऑफ यॉल्क असतो ती जी यामध्ये सेल आहे त्याला इथे मेगालेसिथल म्हणतात. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज मॅक्रोलेसिथल. मॅक्रो मीन्स लार्ज अमाऊंट, मॅक्रो म्हणजे जास्त प्रमाणात असणारा. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज द पॉलिलेसिथल. त्याला पॉलिलेसिथल असं देखील म्हणतात, म्हणजेच यामध्ये मॅक्रोलेसिथल, मेगालेसिथल, दिस इज ऑल्सो कॉल्ड एज द पॉलिलेसिथल विच हॅविंग द लार्ज अमाऊंट ऑफ यॉल्क. अँड वी कॅन सी इन केस ऑफ बर्ड्स, हे जे आहे त्याचं एक सगळ्यांनी इथे पाहिलं असेल, विच हॅविंग द लार्ज अमाऊंट ऑफ यॉल्क वी कॅन सी दॅट यॉल्क दिज आर प्रेझेंट इन द एग सेल. अँड ऑन द बेसिस ऑफ दिज प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ और अमाऊंट ऑफ यॉल्क दिज हॅविंग द डिफरंट टाईप्स ऑफ
different types of ovum or different types of secondary oocyte. And in human being, this having the microlacital. Human being madhe to microlacital madhe to karan which having the very very small amount of yolk sac. Yanusar yamade kiwa je yolkai e kupas yamade kamyasta. Tanusar ha microlacital kiwa yamade apantala ite e lacital asadikil yamade monushokto. So acha lecture madhe apan ite study killer human female madhe asnara je ohum ahe yabadal apan pahila tasborobar apan hidikil yamade discuss killer types of yamade je ओहूम आहे ते देखील आपण यामध्ये पाहिलेलं आहे. सो वी विल मीट इन नेक्स्ट लेक्चर विथ नेक्स्ट टॉपिक, दॅट इज द फर्टिलायझेशन. हाऊ फर्टिलायझेशन ऑकर्स इन द ह्युमन बीइंग वी विल डिस्कस इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू सो मच.